आणि मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी होणाऱ्या बैठकांवरून आता निवडणूक आयोगानं एक नोटीस बजावली आहे. मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव आणि विशेष कार्याधिकाऱ्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. वर्षावरील बैठकांसंदर्भात खुलासा करण्याचे आदेश या नोटीसच्या माध्यमातून देण्यात आले. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी ही माहिती दिली आहे. वर्षावर राजकीय बैठकांमुळे आचारसंहितेचा भंग होत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे. आणि यासंदर्भात संजय राऊत यांनी नेमकी काय टीका केली आहे पाहूया. आचारसंहिता हा निवडणूक आचारसंहितेचा भंग आहे. नरेंद्र मोदी सरकारी विमान घेऊन, सरकारी वाहनं, सरकारी हेलिकॉप्टर घेऊन प्रचाराला फिरतायत, घोषणा करतायत, हा सुद्धा आचारसंहितेचा भंग आहे. मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर निवडणुकांच्या बैठका होत आहेत, घोषणा होत आहेत, हा सुद्धा आचारसंहितेचा भंग आहे. ज्यांना संविधान आणि घटना कळत नाही किंवा जे मानायला तयार नाहीत तेच अशा प्रकारचं काम करू शकतात.